नमस्कार विद्यार्थी मित्रों, कालच्या तासाला आपण भाषा एक सामाजिक संस्था हा एक मुद्दा अभ्यासला. आता पुढचा आपला मुद्दा होता की भाषा व व्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे भाषा बोलण्याचा अधिकार हा व्यक्तीला त्याला जन्मजात लाभलेला आहे, तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. हे पण आपण कालच्या सामाजिक संस्थेमध्ये चर्चा करताना आपण काही मुद्दे आले होते, त्यामध्ये भाषा हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे यावर आपल्याला जर चर्चा करायची आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तीकडं स्वतः घेतलं जातं, कारण भाषा व व्यक्ती स्वातंत्र्य, भाषा ही पूर्ण समाजाच्या मालकीची आहे, परंतु व्यक्ती म्हणून तिचा भाषेवर संपूर्ण अधिकार आहे, कारण त्या व्यक्तीनं ती भाषा निर्माण केलेली आहे. हा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण बघतो आहोत की व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात की त्याचे म्हणजे संचार स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ज्याला असं आपण म्हणतो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. या मुद्द्याच्या अंतर्गत आपण या संपूर्ण गोष्टीची जाणीव करून घेऊ शकतो की भाषा हे एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषा वापरणं, भाषा तिचा निराळ्या प्रकारे आपल्या व्यवहारामध्ये तिचा वापर करणं, भाषा आपण लिहिण्यातून बोलण्यातून म्हणजे लेखणी आणि वाणी या दोन माध्यमातून आपण भाषेचा वापर करतो, आणि वाणीतून जास्तीत जास्त आपण वापर आपल्या समाजामध्ये करतो. आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून भाषेचं अत्यंत मोलाचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये आहे, कारण कुठल्याही व्यक्तीला ते हवं आहे आणि तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो एक प्रकारे त्याला तो मिळालेला आहे. परंतु या सामाजिक संस्थेमध्ये एक घटक म्हणून व्यक्तीचं काय स्थान असतं की तो त्या समाजाचा घटक आहे, तो त्या समाजाचा एक युनिट आहे, तो त्या समाजात राहणारा एक व्यक्ती आहे, आणि तो व्यक्ती आपल्या संपूर्ण या कुटुंबाला, आपल्या समाजाला जे विचारधन प्राप्त करून देतो, जी गोष्ट त्यानं अनुभवलेली आहे तिच्याविषयीची मतांतर तो कायम व्यक्त करत राहतो, आणि त्याचं मत किंवा त्याचं स्वतःचं आलेला अनुभव इतराला सांगण्याची जी निकड आहे ती त्या स्वातंत्र्यामध्ये मोडते. आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या घटनेमध्ये 19वा कलमा अंतर्गत या व्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश केलेला आहे. पण तो भाषेविषयी वापरणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण भाषेचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिशय जवळचा संबंध आहे, कारण तोच व्यक्ती भाषा अतिशय व्यक्ती स्वातंत्र्य घेऊन ज्यावेळेस भाषा वापरण्याची गोष्ट होते त्यावेळेस ती फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन यामध्ये ती मोडते. आणि मग आपल्याला माहिती आहे की जगातील सर्व घडामोडी पाहता लेखकांना मिळालेले व्यक्ती स्वातंत्र्य हे भाषेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. आणि ज्यावेळेस लेखक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून भाषा वापरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्यता निर्माण होतात. त्या त्या देशामध्ये घडत असलेल्या घडामोडी, त्या भागात घडत असलेले निराळ्या प्रकारची आंदोलनं याच्याविषयीचं एक मोठं अशा प्रकारचं आकलन त्या व्यक्तीकडनं वापरलं जातं. लेखक अर्थात कवी हे या स्वातंत्र्याचा वापर किंवा त्या संदर्भाने लेखक, कवी, कादंबरीकार, कथाकार हे ज्यावेळेस फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची गोष्ट करतात त्यावेळेस त्यांना ते स्वातंत्र्य राज्यघटनेनं तर दिलेलंच आहे, परंतु तो माणसाचा मूलभूत अधिकार आहे. तो मूलभूत अधिकार असल्यामुळं त्याला व्यक्त होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, व्यक्तीला त्याचं मत मांडण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, आणि तो अधिकार त्याला मिळालेला आहे. परंतु तो मिळालेला अधिकार कशा रीतीने वापरावा, कारण राज्यसंस्था ज्या राहतात या राज्यसंस्थांचं बऱ्याच वेळा या गोष्टीवर नियंत्रण असतं की काय बोललं जावं, काय लिहिलं जावं. यापेक्षा आपल्याला या व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लेखक कवी ज्यावेळेस करतात त्यावेळेस राज्यसंस्थेला ते एक प्रकारचं आव्हान देत असतात, आणि राज्यसंस्था देखील व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य करते आणि ती त्यांना बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आपल्याला प्रदान करताना दिसते. भाषा ही या प्रकारची आहे की ती कथा, कादंबरी, कविता, नाटक, चित्रपट या सगळ्या प्रकारात व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आपल्याला होताना दिसतो.
आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्या व्यक्तीनं काय काय मांडावं, तर त्याला जे वाटतं ते, त्याला जे वाटतं ते मांडण्याचा अधिकार आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्यानं दिलेला आहे. आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला जगात दर ठिकाणी आपल्याला त्याबद्दलचा संघर्ष उद्भवलेला दिसतो. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर हिटलरने आपल्या राज्यामधल्या लोकांना या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आपला केला होता, त्याच्याविषयी बोलणं किंवा सांगणं त्यानं बंदी केलेली होती. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश आपल्या भारतात असताना त्यांनी देखील लेखकांच्या या एक्सप्रेशन वर, या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी गदा काही प्रमाणात आणली होती. त्याच्यानंतर आपल्याला मध्ये आणीबाणी लागली होती भारतामध्ये, त्यावेळेसही लेखकांच्या, पत्रकारांच्या, कवींच्या या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली दिसते. ते स्वातंत्र्य वापरू देण्यापासून त्यांना रोखलेलं आपल्याला दिसतं. परंतु हे स्वातंत्र्य ज्यावेळेस एखादा लेखक, कवी, नाटककार घेतो, त्यावेळेस तो समाजातील वास्तवतेचं दर्शन आपल्या कलाकृतीतून घडवतो. ही कलाकृती तो त्यावेळेस आपल्याला समाजामध्ये तिचं प्रसारण होतं, त्यावेळेस समाजामध्ये एक प्रकारचा प्रक्षोभही तयार होतो की लेखकानं काय म्हटलेलं आहे, कवीनं काय म्हटलेलं आहे, नाटककारानं काय म्हटलेलं आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्य त्यानं आपल्या भाषेच्या अंतर्गत, आपल्या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत घेतलेलं असतं. सामाजिक संस्थेमध्ये एक व्यक्ती घटक आहे, परंतु तीच व्यक्ती ज्यावेळेस लेखक बनते, कवी बनते, नाटककार बनते, त्यावेळेस ती व्यक्ती हे आपलं स्वातंत्र्य अतिशय मोठ्या पातळीला वापरते आणि त्यानं घेतलेलं स्वातंत्र्य अनेकांपर्यंत आपल्याला पोच होताना दिसतं. आणि त्याच्यातूनच एकूण आपल्याला नव विचारांचा एक वारसा या अशा प्रकारच्या स्वातंत्र्यातून आपल्याला दिसतो. महात्मा गांधी अशा प्रकारच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे एक फार मोठे चाहते होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः देखील लिहिलेलं संपूर्ण जे केलेलं लेखन आहे, त्यांनी केलेलं लेखन आहे, त्यांनी केलेली भाषणं आहेत, ही आपल्याला त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत दिसतात. दुसरं उदाहरण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपली जी भाषा वापरली, त्या भाषेचं जर सौंदर्य तुम्ही जर बघितलं, भाषेचे जे विचार बघितले, बाबासाहेबांनी वापरलेले संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकाराविषयीची केलेली मांडणी बघितली, तर ती आपल्याला एक भाषेचा अभ्यासक म्हणून आपल्याला तिचा खूप मोठा ऐवज आपल्याला हाती लागतो. त्या त्यावेळेस त्या वर्तमानपत्रातून, त्या साप्ताहिकातून आलेले जे विचार आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला या महनीय व्यक्तिमत्वांचं आपल्याला महत्त्व कळायला लागतं की त्यांनी या प्रकारचं स्वातंत्र्य वापरताना ज्याचे मूलगामी अशा प्रकारचे परिणाम समाजावर होणार आहेत, म्हणजे व्यक्ती ज्यावेळेस व्यक्ती स्वातंत्र्य भाषा म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य ते वापरते, त्यावेळेस त्याच्यातून राजकीय सामाजिक पडसाद उमटत असतात. हे राजकीय सामाजिक पडसाद उमटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की राजकीय जीवनामध्ये याच्यामुळे बदल संभवतात आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भाषेच्या या स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व आहे असं आपल्याला दिसतं. लेखक, कवी, नाटककार हे तर ते स्वातंत्र्य वापरत असतात, परंतु अनेक प्रकारचे समाजसेवक, राजकीय नेते देखील या व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भाने नेहमी भाष्य करत असतात. म्हणजे उलट आणि सुलट दोन्ही बाजूने ते भाष्य ते स्वातंत्र्य द्यावं किंवा न द्यावं याही पद्धतीने ते होत असताना दिसतं आपल्याला. तर हा जो विचार मंथनाची जी प्रक्रिया आहे ती भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मोडते. व्यक्ती स्वातंत्र्याचा एवढाच मुद्दा आपण ध्यानात घ्यायचा की भाषा हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. सामाजिक संस्थेत घटक म्हणून व्यक्तीचं जे महत्त्व आहे, त्यानं वापरलेलं जे स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य समाजातील राजकीय सामाजिक क्रांतीकरता अत्यंत उपयोगाचं असतं, नव विचारांना खतपाणी घालणारं असतं. लेखक, कवी, नाटककार यांना तो अभिव्यक्तीचा, स्वातंत्र्याचा भाग वाटतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग आहे याच्याविषयी आपल्याकडे वारंवार चर्चा होत असतात आणि त्या संपूर्ण भाषा आपली आहे, तिच्यावर अधिकार माझा आहे, भाषा त्यातही मातृभाषा ही माझी आहे आणि मला जे वाटेल, जे मला महत्त्वाचं वाटेल, जे योग्य वाटेल तेच मी त्याच्यातून व्यक्त करील, हेच आहे व्यक्तीचं स्वातंत्र्य. इतकाच छोटासा मुद्दा आपल्याला त्यानिमित्ताने जाणवतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने आपल्याला अधिक माहिती घ्यायला गेलं तर आपल्याला असं जाणवेल की दर काळामध्ये विविध नाटकांवर, चित्रपटांवर बंदी आलेली दिसते किंवा त्या संदर्भाने लोकांची आंदोलनं झालेली दिसतात.
आणि ते बंद पाडणे किंवा चालू करणे या दोन्ही गोष्टीसाठी ते आपल्याला ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने कैक वेळा आपल्या समाजामध्ये त्यानिमित्ताने आंदोलनं झालेली दिसतात. ती वैचारिक आंदोलनं आहेत. या वैचारिक आंदोलनाचा एक मोठा अशा प्रकारचा पट आपल्याला या निमित्ताने उभा राहतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ही एक आपल्या समाजामध्ये सर्वात मोठी एक बाब आहे आणि ती लेखक कवी नाटककार यांच्यासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी ती समाजाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे. कारण व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार त्याचा अबाधित राहावा यासाठी आपल्याला कायम प्रयत्न केले पाहिजे आणि हे प्रयत्न म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आपण आपल्या पातळीवर कसा सोडवतो, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण आपल्या कुटुंबात कसं वापरायला देतो, आपल्या समाजात कसं वापरायला देतो, आपल्या राज्यात कसं वापरायला देतो आणि आपल्या देशात कसं वापरायला देतो यावरच तर आपला एकूण संपूर्ण व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आणि देश म्हणून आपला दर्जा ठरतो. ज्या देशामध्ये अशा प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं त्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कलांचा प्रसार होतो, कलांचा विकास होतो, माणसाच्यामध्ये त्याची सामाजिक उन्नती होण्यामध्ये, त्याची राजकीय उन्नती होण्यामध्ये आणि व्यक्तीचा समाज जीवनाचा दर्जा वाढण्यामध्ये या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग होतो. आणि आपल्याला माहिती की एक परिपक्व अशा प्रकारचा समाज उभा करण्यामध्ये हे भाषेचं व्यक्ती स्वातंत्र्य काम करत असतं. इतकाच मुद्दा आहे. धन्यवाद मित्रांनो.